नमस्कार मित्रांनो, मागील आपण आपल्या काही भागांमध्ये कामगार आणि कामगार संघटनांच्या संदर्भात अतिशय महत्वाचे असे काही विषय घेतलेले होते. त्यामध्ये आपण कामगार कायदे यांची जुजबी माहिती, म्हणजे कुठल्या कुठल्या विभागामध्ये ते कामगार कायदे येत आहेत याची माहिती घेतली होती. आणि त्याच्यानंतर कामगार संघटना हा कायदा जो 1926 आहे याची माहिती घेतली होती. आणि असेच जे महत्वाचे कायदे आहेत मित्रो, ह्या महत्वाच्या कायद्यांपैकीच एक महत्वाचा कायदा म्हणजे फॅक्टरीज ऍक्ट 1948, आणि आज तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. अतिशय महत्वाचा असा हा कायदा, कारखाना कायदा 1948. खरं म्हणजे कामगार आणि कामगार संघटनांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस 1750 युरोपमध्ये आणि 1850 भारतामध्ये औद्योगिक क्रांती घडली, सुरुवातीच्या काळामध्ये कामगारांच्या ज्या काही कंडिशन होत्या, जी काही स्थिती होती, मग त्यामध्ये कामाचे तास असतील, रजा असतील, आरोग्यविषयक काही गोष्टी असतील, ह्यामध्ये कामगारांची अतिशय हालाकीची अशी परिस्थिती होती. आणि ह्यामुळेच म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 1881 हा कायदा सर्वप्रथम भारतामध्ये आला. त्याच्यानंतर 1 एप्रिल 1949 रोजी हा कायदा भारतामध्ये लागू झाला. संपूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू होतो. आणि या कायद्याचं जसं मी मागे सांगितलं होतं की कुठलाही कायदा म्हटलं की त्या कायद्याचा उद्देश काय आहे हा भाग लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या कायद्याचा उद्देश होता ज्या कामगाराची जी पुअर कंडिशन होती, म्हणजे कामाची स्थिती, आरोग्याची स्थिती, त्यांची कामाचे तास, रजा, ह्याविषयी जे लाभ असतात त्या लाभांची खात्री देणं हा या फॅक्टरीज ऍक्ट 1948 कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. आता ह्यामध्ये जी फॅक्टरी ऍक्ट 1948, कारखाना कायदा 1948 जी व्याख्या सांगितली ती अशा प्रकारची सांगितली आहे की ज्या जागेमध्ये विजेचा वापर करून 10 कामगार काम करीत असतात किंवा मागील संपूर्ण वर्षामध्ये कोणत्याही एका दिवशी 10 कामगार काम करत असतील, किंवा ज्या ठिकाणी विजेच्या वापराशिवाय 20 कामगार काम करत असतील, तर अशा जागेस कारखाना असं संबोधलं जातं. ही सेक्शन 2 कारखाना कायदा 1948 सेक्शन 2 ही व्याख्या दिली गेलेली आहे. आणि हाच भाग लक्षात घेऊन यामध्ये अनेक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याला थोड्या वेळात हा संपूर्ण कायदा आपल्या समोर आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ह्याच्यामध्ये ही जी व्याख्या सांगितलेली आहे की ह्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न सुद्धा सध्याचं सरकार करत आहे. यामध्ये अनेक गोष्टी, म्हणजे कामगार काम करत असताना अनेक ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी येतात त्यामध्ये त्याचा उल्लेख त्यांनी करून स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामध्ये आठवड्याचे कामाचे तास सर्वसाधारणपणे 48 जो कामगार असतो तो कामगार आठवड्याला 48 तासांपेक्षा जास्त त्याला काम देऊ नये अशा पद्धतीचं उल्लेख या कामगार कारखाना कायदा 1948 यामध्ये केलेला आहे. आणि जर का जास्त वेळ काम दिलं तर त्याचा दुप्पट दराने त्याला ओव्हरटाईम देण्यात यावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो सांगितलेला आहे तो म्हणजे आठवड्याची सुट्टी. सर्वसाधारणपणे 7 त्याला आठवड्याची एक सुट्टी देण्यात यावी याचा उल्लेख सुद्धा ह्या कारखाना कायदा 1948 केलेला आहे. मधली सुट्टी की सर्वसाधारणपणे कामाचे सलग 5 झाल्यानंतर त्याला 1/2 म्हणजे 30 त्याला मधली सुट्टी देण्यात यावी याचा उल्लेख कारखाना कायद्यामध्ये केलेला आहे. स्प्रेड ओव्हर टाईम म्हणजे मित्रो 10.5 स्प्रेड ओव्हर टाईम ह्या कामगार कारखाना कायदा जो आहे यामध्ये दिला गेलेला आहे. स्प्रेड ओव्हर टाईम म्हणजे तुम्हाला जर का 7 तुम्ही आला तर त्याच्या पुढे 10.5 ह्यामध्ये तुम्हाला 8 काम देण्यात येईल. एक थोडक्यात सांगायचं झालं तर असं, तर हा जो स्प्रेड ओव्हर टाईम आहे, आता सध्याचं सरकार ह्यामध्ये काही चेंजेस करायचं पाहतंय, तो 12 करायचं पाहतंय, तर कायद्यामध्ये 10.5 सध्याला उल्लेख आहे कारखाना कायदा 1948. रात्रपाळीच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं
की सलग एक पाळी झाल्यानंतर, रात्रपाळी झाल्यानंतर त्याला 24 तासांची सुट्टी ही दिलीच पाहिजे असा कारखाना कायदा 1948 मध्ये उल्लेख केलेला आहे. त्यानंतर परस्पर व्यापी पाळ्या, म्हणजे एकाच वेळेला दोन पाळ्या नाही देता आल्या पाहिजे. म्हणजे एखादा कामगार रात्रपाळी करेल आणि त्याला परत फर्स्ट शिफ्टला बोलवण्यात येईल तर असं करता येणार नाही. परस्पर व्यापी पाळ्या ह्या तुम्हाला देता येणार नाही याचा एक उल्लेख केला गेलेला आहे. ओव्हरटाईमच्या बाबतीमध्ये जर का ओव्हरटाईम आपण 9 तासापेक्षा जास्त काळ जर काम केलं तर त्यामध्ये दुप्पट दराने आपला जो पगार असतो त्याच्या दुप्पट दराने तो ओव्हरटाईमचा दर हा त्या कामगाराला देणं आवश्यक आहे. दुहेरी नोकरीची बंदी, म्हणजे एकाच वेळेला दोन नोकऱ्या, दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करायला बंदी हा सुद्धा भाग यामध्ये सांगितलेला आहे. सर्व कामगार आणि कामाचे तास हा जो भाग आहे तो सुद्धा सांगितला गेलेला आहे की सर्व कामगार आणि कामाचे तास जे असतात ते 6 ते 7 या कालावधीतच महिला कामगारांना काम दिलं पाहिजे. महिला कामगारांच्या बाबतीमध्ये स्वतंत्र असा उल्लेख केला गेलेला आहे. किशोरवयीन कामगार जो आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा हा उल्लेख केला गेलेला आहे. यामध्ये जो किशोरवयीन कामगार आहे, म्हणजे 14 ते 18 वय असणारा जो कामगार आहे त्याला किशोरवयीन कामगार असं म्हणतात. 14 च्या आधी असणारा जो कामगार असतो तो बालकामगार असतो आणि अशा बालकामगारांना कामावर घेण्यास पूर्णपणे बंदी ही असते. तर ह्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही नियम हे फॅक्टरी ऍक्टमध्ये सांगितले गेलेले आहेत. ह्यामध्ये प्रौढ कामगार जो असतो तो सर्वसाधारणपणे 18 वय पूर्ण झालेला तो प्रौढ कामगार असतो. त्यानंतर वार्षिक सुट्ट्या हा जो भाग आहे, वार्षिक सुट्ट्या बऱ्याचशा लोकांना आपल्याला कल्पना नसेल की 240 दिवस व त्यापेक्षा जास्त अशा, म्हणजे 20 दिवसाला 1 सुट्टी अशी सुट्टी ही प्रौढ कामगाराला, म्हणजे 18 वय पूर्ण झालेल्या कामगाराला देणं भाग असतं असाही ह्या कायद्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. त्यानंतर जो किशोरवयीन कामगार आहे, म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी असलेला जो कामगार आहे ह्या कामगाराला, म्हणजे हा जो किशोरवयीन कामगार आहे ह्या कामगाराला तुम्हाला 1 ह्या पद्धतीने सुट्टी देणं आवश्यक असतं. आणि ज्या वार्षिक रजा ज्या असतात त्या साठवण्याचा जो भाग असतो यामध्ये वार्षिक रजा प्रौढ कामगाराला सर्वसाधारणपणे 30 दिवस साठवता येते. तर किशोरवयीन जो कामगार असतो 14 ते 18 पर्यंतचा त्याला 40 दिवसापर्यंत ही रजा साठवता येत असते. त्याचप्रमाणे ह्याच कायद्यामध्ये, म्हणजे कारखाना कायदा 1948 मध्ये आरोग्य, कामगार कल्याण, तुमची आपली कामगारांची सुरक्षा ह्या बाबतीत सुद्धा अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये ज्या तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत ह्या तरतुदींचा भंग केल्यास त्यासाठी व्यवस्थापनास आणि त्याचप्रमाणे कामगारांना सुद्धा दंड व शिक्षेचं प्रायोजन सुद्धा केलेलं आहे याचा उल्लेख हा स्पष्टपणे कारखाना कायदा 1948 मध्ये करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्या ज्या व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या, कामगाराच्या जबाबदाऱ्या ह्यांचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. तर मित्र, अनेक गोष्टी ह्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ह्या कारखाना कायदा 1948 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये इतर सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा फार महत्वाच्या आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ जर का सेफ्टी ऑफिसर 1000 पेक्षा जास्त कामगार असतील तर अशा ठिकाणी एक विशिष्ट क्वालिफिकेशन असणारा सेफ्टी ऑफिसर असणं अत्यंत गरजेचं असतं. त्या ठिकाणी कामगार कल्याण अधिकारी, मग जर का कामगार कल्याण अधिकारी हा जो आहे, जर 500 पेक्षा जास्त कामगार असतील तर अशा ठिकाणी कामगार कल्याण अधिकारी नेमणं हा भाग अत्यंत आवश्यक असतो. अॅम्ब्युलन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, हा भाग आपण नीट लक्षात घ्यावा. बऱ्याचशा कारखान्यांमध्ये अॅम्ब्युलन्सची सोय केली जात नाही. तर 500 पेक्षा जास्त जर कामगार असतील तर अशा ठिकाणी तुम्हाला अॅम्ब्युलन्सची सोय करावी लागते. कॅन्टीनच्या बाबतीमध्ये 250 पेक्षा जास्त कामगार असतील तर त्या ठिकाणी कॅन्टीन हे सबसिडाईज दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. फर्स्ट एड, आपण फर्स्ट एड आपल्या कारखान्यामध्ये काही वेळेला पाहत असतो परंतु त्या फर्स्ट एडमध्ये हव्या तेवढ्या वस्तू नसतात, किती वस्तू ठेवायचं माहीत नसतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा 24 आयटम आपले असले पाहिजेत याचा उल्लेख केला गेलेला आहे.
150 पेक्षा जास्त कामगार असतील तर त्या ठिकाणी फर्स्ट एडची व्यवस्था करणं अत्यंत आवश्यक आहे. महिला कामगार ज्या आमच्या महिला भगिनी असतात त्यांच्यासाठी जर का 30 पेक्षा जास्त महिला असतील तर त्या ठिकाणी पाळणाघर सुस्थितीमध्ये पाळणाघर हे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाळणाघरामध्ये ज्या काही आवश्यक वस्तू सांगितलेल्या आहेत संगोपनासाठी त्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. तसंच प्रत्येक कामगाराला म्हणजे कारखाना कायदा 1948 मध्ये प्रत्येक कामगाराला प्रत्येक एम्प्लॉईजला 5 लिटर पाणी पिण्यासाठी ठेवलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे 15 एप्रिल ते 15 सप्टेंबर हा थोडासा उष्णता असलेले दिवस असतात आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला थंड पाण्याची व्यवस्था ही व्यवस्थापनानं उद्योगानं कामगारांसाठी एम्प्लॉईजसाठी करून देणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळेला हवे तेवढे टॉयलेट्स किंवा बाथरूम नसतात तर ह्याच्यासाठी सुद्धा काही तरतुदी ह्या फॅक्टरी ऍक्टमध्ये केल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये 15 मीटर अंतरावरती तुमचं टॉयलेट, तुमचं बाथरूम, तुमचं पिण्याचं पाणी ह्याचं जे अंतर आहे म्हणजे कामगाराची काम करण्याची जागा आणि बाथरूम टॉयलेट आणि पिण्याच्या पाण्याची जी जागा असते ह्यामध्ये 15 मीटरचं अंतर असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक 50 कामगारांच्या मागे एक टॉयलेट देणं फार गरजेचं असतं हाही उल्लेख कारखाना कायदा 1948 मध्ये केलाय. महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीची व्यवस्था टॉयलेटच्या बाबतीमध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं. तसंच 25 जर कामगार असेल तर त्या ठिकाणी एक युरिनल म्हणजे आपण लघवीसाठी व्यवस्था जी 25 कामगारांना करणं अत्यंत आवश्यक असतं. 100 जर कामगार असतील तर त्या ठिकाणी एक स्पिटून म्हणजे थुंकण्यासाठी एक विशिष्ट अशी जागा त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि ते जे भांडं असतं ते एक विशिष्ट पद्धतीमध्ये असायला हवं त्याची देखील तरतूद किंवा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मेजरमेंट काय असलं पाहिजे हा भाग सुद्धा फॅक्टरी ऍक्ट 1948 मध्ये सांगितला गेलेला आहे. नैसर्गिक उजेड कामगार ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी जी लक्स लेवल 200 आसपास असणं अत्यंत आवश्यक असतं हा पण भाग सांगितलेला आहे. कामगाराच्या कामाच्या ठिकाणी मोकळी जागा असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचं एक स्पेसिफिक माहिती ही सुद्धा फॅक्टरी ऍक्टमध्ये दिलेली आहे. ओव्हरटाईमच्या बाबतीमध्ये त्यांनी डबल ओव्हरटाईम त्यांनी सांगितलेला आहे आणि सेक्शन 59 मध्ये दुप्पट पगार हा जो भाग आहे तो देखील त्यांनी उल्लेख केला गेलेला आहे. तर ह्या अशा अनेक तरतुदी मित्र फॅक्टरी ऍक्टमध्ये केल्या गेलेल्या आहेत. आपण दैनंदिन काम करत असतो त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत यामुळे मोठमोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. याचा गैरफायदा काही वेळेस आपल्याला माहिती नसल्यामुळे व्यवस्थापन त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतं किंवा काही वेळेस असंही लक्षात आलेलं आहे की चांगल्यापैकी सुशिक्षित व्यवस्थापकीय अधिकारी असून सुद्धा त्यांना कायद्याची ही माहिती नसते त्यामुळे सुद्धा कामगारांची आणि एम्प्लॉईची ही गैरसोय निर्माण होत असते. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला कारखाना कायदा 1948 ह्याची माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं मित्र. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आजचा हा जो भाग आहे की कारखाना कायदा 1948 की ज्यामध्ये कामाचे तास, रजा, सुखसोयी, आरोग्य, सुरक्षेच्या संदर्भात ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत याची चुसबी माहिती आपण आजच्या ह्या भागातून सगळ्यांना मिळालेली असेल आणि त्याचा एक चांगल्या पद्धतीचा फायदा निश्चितपणे भविष्यामध्ये आपणास होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. तसंच सध्याला आपल्याला माहिती की परिस्थिती अतिशय आणीबाणीची आहे त्यामुळे काळजी घ्या स्वतःची, कुटुंबाची आणि त्याचप्रमाणे सर्व समाजाची. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तसंच चॅनेलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपोआपच आपणास जे काही नोटिफिकेशन असेल पुढचं ते तुमच्यापर्यंत येईल. आपल्या कॉमेंट्स ह्या अतिशय महत्वाच्या आहेत जेणेकरून त्या आधाराने मी भविष्यामधील जे काही आपले नवीन भाग तयार करणार आहे त्याच्यामध्ये मला त्याचा फायदा होईल. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.